मित्रांनो प्रॅक्टिस सेट 3.3 याच्या मध्ये आपल्याला क्वेश्चन 7 पाहिजे. तर क्वेश्चन 7 मध्ये क्वेश्चन 7 पाहत आहे इन एंड एटी सम ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव टर्म्स. सम ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव टर्म्स इज 27 म्हणजे तीन पदांची बेरीज 27 आहे 27 आहे. एंड देयर प्रोडक्ट इज 5004 सॉरी and their product is 504. Product is 504. Find the terms. So, that term should I check. But then she sum to be 27. And then sir, product is 504. Then find the terms. As if that three terms, consecutive terms, A and B are A minus D. First, A minus D summarizing. Three term A and this is the summarizing. A plus D. आता लक्षात घ्या जे दिलेले त्याचा आपण पुढे उपयोग करायचा आहे. लक्षात घ्या ह्या टर्म आपल्याला असे करायचे आहे a - b a आणि b थ्री टर्म कोणत्या a - b plus a सेकंड आणि a plus b थर्ड. आता लक्षात घ्या लेट याचा अर्थ समजा लेट थ्री कॉन्सिक्युटिव टर्म थ्री कॉन्सिक्युटिव terms in and AP in and AP are कोणत्या कोणत्याचा a minus b comma a आणि a plus b या लक्षात घ्या. तुम्हाला याला ब्रॅकेट मध्ये फर्स्ट a minus b नंतर a आणि नंतर कोणते a plus b हे आ. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ये आपण कन्सिडर केलं थ्री कॉन्सिक्युटिव टर्म. आता इथं दोन कंडिशन पहिली कोणती कंडिशन कोणती की सम ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव टर्म्स इज 27 ही फर्स्ट आणि एंड नंतर सेकंड कंडिशन झाली देयर प्रोडक्ट इज 504. बघा फ्रॉम द फर्स्ट कंडिशन फ्रॉम फर्स्ट गिवन कंडिशन दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय संपली पहिली अट पहा. देअरफोर आता फर्स्ट गिव्हन कंडिशन काय करणार आहोत या सगळ्यांची सम किती आहे 527 27. मग लक्षात घ्या मग ए मायनस डी एका ब्रॅकेटमध्ये घेतला पहिली टर्म ह्या दोघं जणांनी ब्रॅकेट केल्यानंतर प्लस ए एकटा से ब्रॅकेट नाही केला हे सेकंड हे फर्स्ट सेकंड थर्ड टर्म कोणते ए प्लस बी या सगळ्यांचं सम किती मिळणार 27 ही फर्स्ट कंडिशन. देअरफोर फ्रॉम फर्स्ट गिवन कंडिशन या पहिल्या अटीनुसार ए मायनस बी फर्स्ट टर्म तिन्हींची सम ऑफ देअर थ्री कॉन्सिक्युटिव टर्म्स सम किती आहे त्यांचं 27 a minus b plus second a and third a plus b 27. Positive sign असतं बाहेर त्याच्या positive sign ना multiply केलं काही बदल होतो का काही केलं नाही ते positive असतं positive a positive negative plus नाही बघा positive a आणि positive negative काय हरकत नाही. आता plus a positive sign ना multiply केलं की तर positive a आणि positive b जशा तसं ब्रॅकेट फक्त ब्रॅकेट आपण स्किप केली बाकी टर्म जसं जसं ए मायनस डी ए इथे नंतर प्लस ए आणि प्लस नंतर ए प्लस डी बरोबर फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्हीची सम झाली 27 ही मला डिले करायला लागली तर एक गिव्हन कंडिशन आहे. आता लक्षात घ्या काय काय कटल सांगावं म्हणायचं मध्ये काय कटल मायनस डी कटलं आणि पॉझिटिव्ह डी निगेटिव्ह डी बरोबर निगेटिव्ह डी पॉझिटिव्ह कॅन्सल मायनस प्लस गेट कॅन्सल काय होतं 1 2 3 थ्री ए किती आले तर 3a इज इक्वल टू 27 ओके. आता काय करणार बेटा सांगा. देअरफोर a इज इक्वल टू 27 अपॉन a इंटू 3 डिवाइड बाय 3 आलं लक्षात. मग a इज इक्वल टू 3 प्लस 3 3 नाही तर 27 9 याची व्हॅल्यू किती आली 9 9 व्हॅल्यू आहे ते आपण लक्षात ठेवायची आणि याला नंबर द्यायचा 9 ची किंमत आहे नंबर द्यायचा 1 काय नंबर दिलं त्याला 1. आता लक्षात घ्या आता काय करायचं
पहले कंडीशन अनुसार सॉल्व करें, एज वैल्यू तो आ जाएगा, क्या करें सर, फ्रॉम सेकंड गिवन कंडीशन फ्रॉम सेकंड गिवन कंडीशन क्या कर रहा हूं, फिर सेकंड गिवन कंडीशन में आपल्याला काय करायचं, हां आता फ्रॉम सेकंड गिवन कंडीशन मध्ये हे लिहिलं त्याच्यानंतर कसं करणार, हां काय सेकंड गिवन कंडीशन वाचा की एंड देयर प्रोडक्ट इज फाइंड आउट फॉर इथून एंड जनरल इन सेकंड त्यांचं म्हणजे त्या तीन टर्मचं प्रोडक्ट किती लाईक 504 मग त्या तीन टर्म लिहू आपण कोणते म्हणजे a minus b first into a into पहिला टर्म ए मायनस बी इंटू ए इंटू ए प्लस डी ए प्लस डी ह्या ज्या झाल्या ए मायनस डी इंटू ए सेकंड नंतर ए प्लस डी यांचं प्रोडक्ट किती सांगितलंय 504 मनन लिहिलं का बेटा मनन लिहिलं का नाही तर नाही हे काय आहे तर ह्यामध्ये ती गिवन सेकंड कंडिशन आहे ओके आता लक्षात घ्या देअरफॉर मी आता डायरेक्ट व्हॅल्यू घेऊन देतो तुम्हाला म्हणजे कळेल बघा ए च्या ठिकाणी इथे 9 ठेवू हा म्हणजे ए च्या प्लेस ला 9 9 वजा डी 9 मायनस डी 9 मायनस डी इनटू ए ची व्हॅल्यू 9 इनटू ए प्लस डी म्हणजे 9 प्लस डी 9 प्लस डी इज इक्वल टू 504 आणि हे 9 प्लस काय लिहिले 9 प्लस काय लिहिले तर इथे समोर लिहायचं फ्रॉम काय कारण लिहायचं फ्रॉम 1 एक म्हणून एक म्हणजे की चौकटी काय झाली 9 आता लक्षात घ्या हे जे प्रोडक्ट मध्ये इथं 9 आहे ते तिकडे डिव्हिजन मध्ये भागा गुणाकार आहे भाग काय राहील इथं 9 मायनस डी आणि 9 प्लस डी हे दोनच राहील गुणाकार असतो विसंगत पण असतो आणि इज इक्वल टू 504 डिवाइड बाय सांगा ते इनटू 9 डिवाइड बाय 9 ओके करा तो कैलकुलेशन आता 9 9 9 नौ एक नौ 9 5 45 बरोबर किती मुले इथं 5 होईल 50 मधून 75 5 इथं 54 झाले बघा 9 6 9 54 5 कट करतो हे तुम्ही डिवाइड डिव्हिजन जे ना हे रफ मध्ये पण करून पाहू 504 डिवाइड बाय 9 करा तुम्हाला बरोबर 56 येणार बरोबर त्याच्यानंतर 56 बाय 1 म्हणजे 56 आहे नाईन मायनस डी आणि दुसऱ्या बँकेमध्ये काय करायचंय 9 प्लस डी हे जे गेले तर इथं पुढं काय आलं 56 लक्षात आलं आता ह्या स्टेप नंतर एक आपल्या इथं आठवायला पाहिजे काय आठवण झाली पाहिजे आपल्याला एका गोष्टीची की ए मायनस बी ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथं आठवायला पाहिजे लक्षात घ्या मग कशा पद्धतीने आहे तो फॉर्म्युला त्याच्यामध्ये आपण लिहू तिकडे पहा जसं की इथं काय झालं असतं 9 स्क्वेअर काय लिहायचं मग 9 चा स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 तुम्ही म्हणता प्लस करा जो असा असं वाटत तुला तर पुढं फॉर्म्युला आहे आपल्याला रेफरन्ससाठी कोणता फॉर्म्युला आहे ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये जर असेल ए मायनस बी दुसऱ्यामध्ये ए प्लस बी असेल तर याचं एक्सपान्शन काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं एक्सपान्शन तसं इथं इथं ए ची व्हॅल्यू ए आहे 9 आहे आणि बी च्या ठिकाणी किती आहे डी आहे इथं ए म्हणजे 9 आणि बी म्हणजे किती आहे डी मग इथं पहा ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी मग इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर इथं फर्स्ट नंबरचा 9 चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इथं जसं फॉर्म्युला येत असेल तिथे कसा होईल डी स्क्वेअर मग हे मी आणि डी समजण्यासाठी दिले आहे आणि लक्षात कट करून घ्या काही लिहायचं नाही ओके तर हे अशा पद्धतीनं आहे आलं लक्षात इथं ए म्हणजे 9 9 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग ए चा स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर मायनस
b स्क्वायर हो जाए b माइनस b स्क्वायर। आता लक्षात घ्या 9 का स्क्वायर किती बेटा 9 का स्क्वायर आहे 81 9 का स्क्वायर किती आहे 81 माइनस b स्क्वायर इज इक्वल टू 56। आता आपल्याला पॉझिटिव्हची किंमत काढायची आहे निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह मग काय करणार की 81 असं राहू दे पॉझिटिव्ह 56 इतर माइनस 56 इतर काय करणार पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला निगेटिव्ह डी ची नाही पॉझिटिव्ह डी ची काढायची आहे डी स्क्वेअर ला थीटा पाहिजे ते काय होतं पॉझिटिव्ह डी स्क्वेअर आणि पॉझिटिव्ह डी ची गरज नसते माइनस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर तर पॉझिटिव्ह डी ची गरज नाही तर पॉझिटिव्ह असतं डी ची गरज नसते असते हे पॉझिटिव्ह चिन्ह मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता 81 माइनस 56 हे सबट्रॅक्शन करा हे सबट्रॅक्शन तुम्हाला रफ मध्ये बघायचं असेल 1 माइनस 6 ने होते मग इथं कॅरी येते तर 7 झाली आणि 11 माइनस 5 किती आले 11 माइनस 6 किती झाले 5 आणि 7 माइनस 5 2 याला 25 झाले 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर हे सबट्रॅक्शन आणि आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट काढा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 25 स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ 25 किती येतं सांगा मी इथं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह 5 येतात कशामुळे दोन असतात ते कारण बघा बरं 5 × 5 हे पण किती येतं 25 ओके आणि -5 × -5 याची काय व्हॅल्यू काय येते निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 25 येते आणि म्हणून त्याचे स्क्वेअर रूट 2 असतात 25 स्क्वेअर रूट किती आहे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह 5 आणि d स्क्वेअर हे जर असलं त्याचं स्क्वेअर रूट काय स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल करून काय राहतं डी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह 5 इज इक्वल टू डी आणि पुढे काय घ्यायचं रिझल्ट टेकिंग स्क्वेअर रूट काय आहे आपल्याला रिझल्ट पुढे टेकिंग स्क्वेअर रूट काय आहे ऑन बोथ साइड स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काय रिझल्ट आहे सर स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचं काय केलं आपण स्क्वेअर रूट काढलं आता लक्षात घ्या पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह 5 इज इक्वल टू डी इट मीन्स डी इज इक्वल टू पॉझिटिव्ह और निगेटिव्ह 5 हे डी ची व्हॅल्यू आलं लक्षात आता आपण ए ची व्हॅल्यू काढली डी ची व्हॅल्यू काढली तर हा भाग रद्द केलाय तुम्हाला हा भाग याच्या पूर्वीचा एक हे बसणार नव्हतं म्हणून मी इकडला भाग रद्द केला तर इकडे रिमेनिंग मी त्याच्यात काही बसणार नाही इकडे येईल लक्षात घ्या आणि तुम्हाला हा भाग लिहायचा असेल तर तुम्ही थोडं बॅक जायचं पॉज करून ती लिहून घ्यायचं लक्षात आता पहा काय करायचं होतं इकडे लिहिलेलं होतं आपण इनकम्प्लीट करतो बरोबर बसते तेव्हा पुट ए इज इक्वल टू 9 अँड ए ची व्हॅल्यू 9 अँड डी इज इक्वल टू पॉझिटिव्ह और निगेटिव्ह 5 आता इथं पॉझिटिव्ह ठेवा ना निगेटिव्ह ठेवा एकदा पॉझिटिव्ह घेऊन घ्या नंतर निगेटिव्ह घेऊन बघा येते बघ तर आपण काय करू एकदा पॉझिटिव्ह घेऊ एकदा पॉझिटिव्ह घेतलं तर ए पुट इज इक्वल टू 9 अँड डी इज इक्वल टू पॉझिटिव्ह 5 इन द पॉझिटिव्ह घेऊ आणि निगेटिव्ह नंतर घेऊ इन द 3 पॉझिटिव्ह टर्म इन द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन द 3 पॉझिटिव्ह टर्म्स आता लक्षात घ्या देयरफॉर आता फर्स्ट टर्म कोणता आपण कन्सिडर केलं तर a - b मग काय होणार आहे a ची व्हॅल्यू सांगा मला a ची व्हॅल्यू किती येते आपल्याला 9 बरोबर मायनस a ची मायनस 9 d च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचे 5 ठेवायचे पॉझिटिव्ह 9 येते चालतं d ची व्हॅल्यू काय ठेवायची सांगा 5 येईल म्हणा किंवा पॉझिटिव्ह 5 म्हणा 5 येईल काय म्हणून त्याला कॉन्फिडंट येईल इथं मायनस लिहिलंय आणि डी ची व्हॅल्यू किती ठेवायची आता 5 9 - 5 हे किती झाले 9 - 5 हे झाले 4 फर्स्ट टर्म कोणता आला 4 8 सेकंड ए ची किंमत किती आहे ए ची व्हॅल्यू 9 आणि थर्ड कोणतं ए प्लस डी म्हणजे काय 9 + 5 किती झाले 14 और आता काय करायचं ए ची व्हॅल्यू 9 घेऊन डी ची 5 घेऊन आता इथे पॉझिटिव्ह 5 ना आता काय करायचं तर निगेटिव्ह 5 ठेवायचं लक्षात घ्या और पुट ए इज इक्वल टू 9 ए ची 9 असायची अँड
d is equal to minus 5. The positive and negative side, only the एक तो पॉजिटिव ही होगी तो क्या है जैसे डिपॉजिटिव होता है तो क्या जब ऐसे नीचे नेगेटिव क्या होगा माइनस फाइव इन दैट थ्री पॉजिटिव टर्म टर्म्स लक्ष्य क्या है आधा पार दरअसल क्या करना है आप लोगों को सब करना है लक्ष्य क्या है आता ए ची नाइन नाइन डी ची क्या क्या होगा माइनस फाइव a minus d therefore first term म्हणजे a ची 9 minus d ची व्हॅल्यू सांगा d ची व्हॅल्यू ब्रॅकेट minus 5 निगेटिव्ह नंबर असतो minus आपण ब्रॅकेट मध्ये लिहू हे minus म्हणजे काय या या टर्म मध्ये a ची व्हॅल्यू 9 minus a ची दिस आणि d ची व्हॅल्यू ठेवा आपण minus 5 बना तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू होता बा आता पुढे पहा काय होतं याचं 9 माइनस माइनस कर दे प्लस 9 प्लस 5 इज इक्वल टू 14 ओके आर ए ए तो माइनस है 9 त्याच्यानंतर ए प्लस बी ए प्लस बी म्हणजे काय बेटा 9 प्लस आणि बी ची व्हॅल्यू काय माइनस 5 याला सोडवा 9 इज इज पॉझिटिव निगेटिव काय झाले साइन समजलं की पॉझिटिव निगेटिव निगेटिव पहले तीन सांगा 4 9 a minus b is equal to 4 9 14 बरोबर 4 9 14 क्या मान पर है a 9 है b पॉजिटिव है सर और नंबर क्या है a 9 है b minus 5 क्या मान पर है वैल्यू पूरी तरह जाएगा बोला 14 9 4 मतलब 14 वरी 14 जब आप d minus 5 करते हैं क्या मान पर 14 कॉमा ए माइनस बी सॉल्यूशन पर ए ची 9 कॉमा 4 फुल स्टॉप आस है दैट थ्री टर्म देयरफॉर दैट थ्री पॉजिटिव टर्म्स इन आइडेंटिटी आर 4 9 14 और तो आर द 49 4 इन दिस पाम मित्रांनो क्वेश्चन 8 आहे फाइंड फोर कॉन्सिक्यूटिव टर्म्स इन एन एबी हूज सम इज 12 अशा फोर कॉन्सिक्यूटिव टर्म काढायचे आहे एबी म्हणजे त्यांची सम किती आहे बेरीज किती त्यांची 12 आहे अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म तिसरा आणि चौथा पद याची बेरीज इज 14 आणि 14 आहे तिसऱ्या चौथ्याची अजून द फोर पॉझिटिव्ह टर्म्स त्या अजून ते ब्रेक करा ते कोणत्या आहेत आणि एबी आर ए मायनस बी a आणि a प्लस d हे बाय पहिले a मायनस b सेकंड a थर्ड a प्लस d आणि फोर्थ कोणते a प्लस 2 या करायचं फर्स्ट लाइन ऑफ द लिस्ट इज लेट फोर कॉन्सिक्यूटिव टर्म फोर कॉन्सिक्यूटिव कॉन्सिक्यूटिव टर्म्स टर्म्स इन एंड ए बी in and ap are in and ap are kontha kontha esa namala ata four consecutive terms first term thana a minus d nantar a ek as aaya nahi nantar a plus d ani a plus 2 d plus 2 d kya understand ओके a माइनस d फर्स्ट सेकंड a थर्ड a प्लस d आणि फोर्थ a प्लस 2 d पहिला दुसरा तिसरा आणि चौथा अशा टर्म्स आता पहा फ्रॉम फर्स्ट गिवन कंडीशन फ्रॉम फर्स्ट गिवन
first given condition. पहले तीन यार का ही साथ में होगा. From first given condition. From first given condition. पहले तीन यार के साथ का ही साथ में. Then the sum. उस sum is 12. सब एंटी sum. Four positive terms in and eight whose मुझे त्याग सब एंटी चार terms is 12. Sum की ये 12. सब एंटी add कर देते हैं. तो जैसे हम कह रहे हैं sum 12. Sum a minus d first term, second a third a plus d fourth plus fourth term बनता है a plus 2d सब एक अंदर ऐड करें मिलिए हमारे 12 a from first condition अर्थात आता बाहर positive sign को multiply करके इस पर करते हैं तो bracket आ सकता है कार्ड का करना है जितने जितने bracket हैं जितने कार्ड first second third fourth sorry आता इतर 2a आहे इतर पण 2a कॅन्सल होऊ शकतो आणि
एक पॉजिटिव एक नेगेटिव तर दोन्ही पॉजिटिव आहे मग कटणार का नाही चिन्ह बदलण्यासाठी काय करावं लागेल सबट्रॅक्शन सबट्रॅक्ट म्हणजे 14 मधून 6 सबट्रॅक्ट करायचे म्हणजे 2 मधून 1 इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे काय लिहायचं सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 सॉरी 1 वन सबट्रॅक्ट करायचे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 एक सबट्रॅक्ट करायचं त्याच्यामधून 2 Therefore, 2a plus 3d is equal to 4d. दोने आदि 3d बरोबर है 14 आगे ऐसा मान लेते हैं अंदर वन सब्ट्रैक्ट करें इसमें सब्ट्रैक्ट इक्वेशन वन फ्रॉम टू जैसा फ्रॉम जैसा तो करें इसके आदि में दोने आदि 3d बरोबर 14 है ये देखें अंदर आता जिस सब्ट्रैक्ट करें इसके लिए 2a plus d ये पाइए प्लस d is equal to 6 सबट्रैक्ट करायचे म्हणजे साइन चेंज खालचे समीकरणासाठी करायचे निगेटिव्ह झालं हे निगेटिव्ह झालं हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे 2 आहे निगेटिव्ह आहे कॅन्सल बरोबर आता साइन चेंज झालं का सबट्रॅक्शन निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह असते काय करून निगेटिव्ह 3d मायनस काय केलं पॉझिटिव्ह नाही झालं निगेटिव्ह साइन झालं परत आधी काय झालं निगेटिव्ह 3d मायनस 1d किती आलं इथं 2d 40 minus 6 किती आलं 8 d is equal to d equal to 8 divided by 2 इथे काय होणार आहे d is equal to 2 1 2 2 4 जा 8 मग 2 काय आलं सांगू नाही इथे आलं 4 किती आलं इथं 4 आता d ची व्हॅल्यू ही d d ची व्हॅल्यू काय 4 की काय करायचं आपल्याला मग ते काय इक्वेशन मध्ये ठेवायचं 1 2 1 मध्ये ठेवायचं 4 d is equal to 4 in equation 1 एक मिनिट थांबा नंबर therefore d इथं दिसत तिथं तुम्ही घ्यावे लागला 4 ठेवायचे मग 2a plus d च्या प्लेस आणि ठेवायचे आहे तिथं 4 ठेवायचे plus 4 is equal to 6 आता पहा 2a is equal to 6 पॉझिटिव्ह 4 मायनस करा निगेटिव्ह 4 झाले मग 2a इक्वल्स असतील हा 6 मायनस 4 किती आले 2 आता लक्षात घ्या की 2a इथे गुणाकार असतो a आणि 2 मध्ये दिसत नसतो पण असतो a इज इक्वल टू 2 बाय 2 म्हणजे a इज इक्वल टू काय आलं 2 मायनस 2 2 मायनस 2 बे 1 चे 1 म्हणजे काय आलं 1 बघा दिसतो 1 1 दिसतो का चेक करा बॉटम ओके आता a ची 1 आली व्हॅल्यू आणि d ची किती आलेली आहे तर d ची व्हॅल्यू आलेली आहे पहा 4 मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे ते त्या 4 पॉझिटिव्ह टर्म मध्ये ठेवायचे आपल्याला बरोबर मी इकडे लिहितो थोडंस या भागाला लिहितो लास्ट पॉइंट मध्ये इकडे लिहितो सगळं हे लिहून घ्यायचं तुम्ही आहे नंतर आता लिहितो हा पुट पुट a इज इक्वल टू 1 हे बघा a इज इक्वल टू 1 d is equal to 4 in 4 consecutive terms 4 consecutive म्हणजे क्रमागत याचा अर्थ क्रमाने terms therefore a ची 1 आणि d ची किती 4 ह्या व्हॅल्यू 4 consecutive terms मध्ये ठेवा पहिले consecutive term कोणते a minus d पहिलं मी ते a minus d त्याच्यात ठेवा किंवा a ची किती ठेवायची 1 minus d ची व्हॅल्यू d ची आहे 4 मला सांगा बरं मी तर काही नाही सांगितलं पॉझिटिव्ह इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सबट्रॅक्शन डिफरन्स आहे सबट्रॅक्शन 4 मायनस 1 किती आलं 3 पण बिगर नंबर आहे मायनस त्याच्यानंतर दुसरं टर्म a दुसरं टर्म काय आलं आपण a आता दुसरं टर्म देखोर a इक्वल टू किती आलं ते a ची व्हॅल्यू 1 आहे बरोबर ती 1 त्याच्यानंतर त्या तिसरा टर्म थर्ड a प्लस b a प्लस b म्हणजे काय 1 प्लस a ची व्हॅल्यू 1 प्लस b ची व्हॅल्यू काय 4 1 प्लस 4 किती आलं 5 आणि लास्ट टर्म a प्लस 2d मग a प्लस 2d a प्लस 2d मग a ची व्हॅल्यू 1 प्लस b ची व्हॅल्यू 1 नंतर प्लस 2 ला 2 इथं इनटू असते b ची व्हॅल्यू सांगा बघा 2 into b ची व्हॅल्यू 4 b ची व्हॅल्यू काय a ची 1 प्लस a ची 2 दशांश असे गुणाकार असतो गुणाकार
च्या ठिकाणी 4 माझा 1 प्लस 2 तर नाही करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहे 1 प्लस 2 तर 4 झाले 8 आणि 1 प्लस 8 9 आहे आणि लास्ट ओल्ड डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पलची देयरफोर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म 4 कॉन्सिक्युटिव्ह 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स माइनस 3 कॉमा 1 1 कॉमा 5 एंड 9 अरे अच्छा 4 पॉजिटिव टर्म्स इन डेरिवेटिव आर माइनस 3 फर्स्ट टर्म नंतर 1 नंतर 5 थर्ड पहा मित्रांनो लास्ट क्वेश्चन ऑफ द प्रॅक्टिस आहे बरोबर आहे लास्ट क्वेश्चन आहे हा नऊ आहे इफ द नाइंथ टर्म ऑफ एन एपी इज 0 नाइंथ टर्म काय आहे एपी च नऊ टर्म नऊ पद 0 आहे देन शो दैट 29th टर्म इज ट्वाइस द नाइंथ टर्म की मग असं काय पाहिजे की 29th टर्म म्हणजे 29 पद हे ट्वाइस आहे म्हणजे दुप्पट आहे कोणाच्या नाइंथ टर्मच्या बघा पर्यंत असं काय होतंय आधी स्टार्टिंग पार्ट सोल्यूशन च एन एंड ए बी टीपी मध्ये काय दिले की नाइंथ टर्म टी 9 इज इक्वल टू काय आहे 0 नाइंथ टर्म इज 0 आणि मन आणले ना बरं मी तर मन आणले नसो तर हे गिवन आहे काय बेटा हे गिवन आहे आता पर्टिक्युलर टर्म दिले बरोबर नाइंथ टर्म 0 आहे 29th टर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 29th टर्म हे ट्वाइस दाखवायचं टी 29 त्याची व्हॅल्यू आणि कोणाच्या टर्मची व्हॅल्यू केली आपण कन्सिडर त्याच तुलना कंपॅरिझन 9th टर्म सोबत 9th टर्म जर हे ट्वाइस म्हणणार 9th टर्म जर तुम्हाला 40 असेल तर हे किती भेटणार आहे तुम्हाला 80 भेटणार आहे आपल्याला दाखवायचं उदाहरणार्थ दिले मी फॉर एक्झाम्पल आता याला बघा कसं एक फॉर एक्झाम्पल सांगितलं टी 90 बरोबर आता इथे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहित नाही मग काय सांगायचं लेट लेट फर्स्ट टर्म बी ए अँड कॉमन डिफरन्स बी म्हणजे असेल बी किंवा फर्स्ट टर्म ए आहे आणि कॉमन डिफरन्स काय डी आहे ओके मग इथं 9th टर्म दिलेले बरोबर 9th टर्म दिली 0 आहे मग इथं पर्टिक्युलर टर्म दिल्यानंतर मग तो फॉर्म्युला बघा टीएन चा टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस इन ब्रॅकेट कोस डी आर फॉर्म्युला हा काय बेटा फॉर्म्युला आहे हा आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची कोणत्या टी 9 इज इक्वल टू 0 बघू दे कसं आहे मग पहा पुट टी 9 इज इक्वल टू 0 इन फॉर्म्युला इन फॉर्म्युला बघा टी 9 टी याच्या प्लेसवरती ठेवायचं तर 9 टी 9 इज इक्वल ए ची व्हॅल्यू सांगा ए ची माइनस ए राहील एन मायनस वन इथे एन होतं एन मायनस होतं इथे नाईन तिथे काय होणार नाईन मायनस वन ती माहीत नाही टीला टी कॉमन डिफरन्स ही समजतात टी 9 ची व्हॅल्यू किती बेटा 0 मग इथे 0 लिहिलं बरोबर आहे ए ला ए प्लस नाईन मायनस वन किती आला 80 मग पुढं काय होतं असं ते पाहायचं पा 80 त्याच्यानंतर जर आपण विचार केला आता हे तुम्हाला बऱ्याच गोष्टी रफ मध्ये करून पाहावं लागतं आता टी 29 जर विचार केला हे तुम्हाला इथे स्पेस सोडून देतो थोडा लिहिणारच या टी 29 चा विचार केला तर नाव मध्ये काय लिहायचंय नाव टी 29 जर इथं ए प्लस 80 इज इक्वल टू 0 असं पण लिहितात 0 म्हणजे ए प्लस 80 आणि ए प्लस 80 म्हणजे 0 पुन्हा अजून जर करता आला या कारण इकडे याच्यानंतर याला सोडवता येतो येतं याच्यानंतर सोडवता हे आपण काय करतो 0 मध्ये करायचं म्हणजे रफ करतो आता याला काय सोडवत आहे पहा ए ची व्हॅल्यू किती जर काढायची असते आपल्याला काय करता येईल ए इज इक्वल टू पॉझिटिव्ह 8 तिकडे पाठव काय झाले मायनस 8
पॉजिटिव 80 काय झाले माइनस 80 0 माइनस 80 तुम्हाला जर तसं असलं कळलं तर पुन्हा मी x की पडतो 0 माइनस 80 चला मग काय होतं a इज इक्वल आता हे 80 आणि इथे 0 आहे 80 मधून 0 गेले किंवा एखाद्या नंबर मधून जर 0 गेला तर तीच संख्या राहते माइनस 80 राहणार 0 काय 0 जर सबट्रॅक्ट केला 0 तर लहान आहे इतर नंबर पेक्षा मोठा असणार बरोबर तर याच्यातून जर सबट्रॅक्ट केला इथं डिफरन्स आहे सबट्रॅक्शन तर 80 येणार माइनस 80 काय माइनस 80 याला नंबर दिलाय 1 वन नंबर हे a इज इक्वल टू माइनस 80 दिसतं का पहा a इज इक्वल टू माइनस 80 इथे बॉटम जो दिसायला पाहिजे तुम्हाला बरोबर हे 0 माइनस 80 मधून 0 गेले तर 80 झालं माइनस 80 आता याला 1 नंबर दिला नाउ put n is equal to 29 in formula मी आणि तू एरर म्हणलं पुसतो ओके आता लक्षात घ्या इथं 9 घ्यायचं तर फॉर्म्युला मध्ये बघा मग काय होईल टी एन च्या मूल्याचा काय येईल पहा टी नाईन टी 29 नाही नाही 29 घ्यावं त्याच्या एन च्या मूल्याचा 29 एन टी 29 इज इक्वल टू एच व्हॅल्यू सांगा माहित नाही की तशा तसं येईल प्लस एन मायनस वन म्हणजे किती बेटा 29 मायनस वन आणि डी दशाला तस बर आता 29 दशा तसं डी 29 आता त्याच्यानंतर पुढे आपण जर सोडू लागलो तर काय ए ची व्हॅल्यू माहित नाही ए ला ए आणि इथं 29 मायनस वन किती झालं 28d त्याला 28 बर टी 29 इज इक्वल टू आता एच व्हॅल्यू आपण काढली एच व्हॅल्यू किती बेटा एच व्हॅल्यू सांगा मला एच व्हॅल्यू मायनस 8 मग इथं मायनस 8 आहे तिला वन नंबर दिला ते लिहिलं मायनस 8d एच व्हॅल्यू इज काय मायनस 8 आणि इथं प्लस 28 ह्या ए च्या जागी तुम्ही मायनस 8 लिहिली कशा पूर्व फ्रॉम वन एच इक्वल टू मायनस 8 मग इथं प्लस 28 असेल तसं आणि इथं किती म्हणताय मायनस ए होत मायनस 28 मायनस ए प्लस काय काय लिहायचं फ्रॉम वन काय लिहायचं फ्रॉम वन आता लक्षात मला सांगा बरं याच्या मध्ये काय होत की 29 की 29 दी बोलतो 28 दी मधून 80 गेले किती राहत असणार बरं 28 दी मधून 80 गेले ना किती राहत 28 मधून 8 गेले 20 दी ना राहत आहे 22 याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2 29 चे टर्म दिले आला 20 आणि 9 चे टर्म जर काढलं दिले काढला तर 9 चे टर्म तर ते किती येते 9 टर्मचा जर विचार केला पहा मित्रांनो इथं 9 चे टर्म होता आपल्याला 29 चे टर्म किती आलं 20 दी आलं बरोबर आम्ही सुरुवातीला काय सांगत होतो तुम्हाला इथं सुरुवातीला दाखवलं होतं तुम्हाला की 29 चे टर्म आणि इथं 9 टर्म असं नाही लिहिलं होतं पण पुस्तकात तुम्ही क्वेश्चन चेक करा मी असं म्हणलं होतं तुम्हाला इथं 20 जर असलं तर किती त्याचा प्राइस दाखवा कोणती दाखवा अंदाज कोणते असेल जर इथं जर 60 असेल किंवा इथं 50 असेल तर याचा प्राइस म्हणजे किती दाखवायला पाहिजे 29 100 दाखवायला पाहिजे पण 9 नाही ना 9 टर्म जी म्हणजे बरोबर आहे पहिलं क्वेश्चन चेक करा माझ्या बरोबर क्वेश्चन थोडा इथे लिहिण्यात थोडा जमल झाले तुम्ही पण चेक करा की 9 टर्म 0 हे आपण लिहिलं बा क्वेश्चन 9 टर्म ऑफ एन एपी 0 हे क्वेश्चन चेक करा तुम्ही देन शो दॅट द 29 टर्म इज ट्वाइस द 9 टर्म इन द 9th नाही चेक करा पुस्तक असेल नसेल तर ते ऍप्लिकेशन घ्या 19th टर्म काय पाहिजे दिलं 19th टर्म इन बघा क्वेश्चन द 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म म्हणजे 19 पदाच्या म्हणजे काय 19 टर्म तर 19 हे जर 50 असेल 29 19 टर्म जर 50 असेल तर तुम्हाला 29 किती वाटलं 100 दाखवलं आलं का लक्षात मग आता आपण जर इथे 29 दाखवलं की 29 किती आलं 20 तर याचा हाफ दाखवा लागला किती दाखवला 10 आपल्याला कसं दाखवलंय पहा पू एन इज इक्वल
इक्वल टू व्हाट आर 229 सेंटर कोणाचा तो ऐसे 19 चा मग आपण 19 चेक करू येते काय 19 मग 19 टू पुट n इज इक्वल टू 19 इन फॉर्म्युला इन फॉर्म्युला लक्षात घ्या आता पहा n ची n च्या प्लेसला 19 ठेवायचे नाही ना थोडं लक्षात घ्या मग पुट t19 इज इक्वल टू h वैल्यू किती आहे a - 9 a लक्षात कसं n माइनस 1 म्हणजे काय 19 माइनस 1 आणि d d काय d d सांगा तर d माइनस 1 जसा तसा d आपण कॉमन डिफरेंस d समजतो t 19 इक्वल टू a ला a जसा तसा 19 माइनस 1 सांगा बरं किती येते 18 d 19 माइनस 1 18 आणि d जसा तसा बर t 19 इज इक्वल टू एच वैल्यू आपण काय केली किती आहे एच वैल्यू आहे माइनस 80 बरोबर मग इथे लिहिलं माइनस 80 प्लस 18 बरोबर आता लक्षात घ्या टी 19 इज इक्वल टू मला सांगा आपले 18 डी मधून आता हे पॉझिटिव्ह आहे डी 80 18 लाईक टर्म्स आहे डी डी आहे बरोबर आता 18 डी धन आहे आणि ही डी करू नये मग भिन्न चिन्हाची काय करणार सबट्रॅक्शन 18 डी मधून 8 डी गेले 18 डी मधून 8 डी गेले उरला 10 डी डी करतो मग काय 10 मग इथं बघा आपण साइन घ्यायची गरज नसते 19 उत्तम किती आलं 10 डी आलं या नंबर दिला आपण 3 काय नंबर दिला त्याला आपण 3 आता लक्षात घ्या 1929 टर्म इज ट्वाइस आले का नाही सांगा बरं ट्वाइस 21 डिसेंबर 20 डी आलं आणि इज ट्वाइस द 19th टर्म म्हणजे 10 डी आलं म्हणजे 19 मध्ये जे ट्वाइस आहे का तर आहे व्यवस्थित फक्त आपलं काय झालं होतं इथे 9th टर्म झालं होतं 9th टर्म ची व्हॅल्यू 0 1 पासून बरोबर आहे पण लास्टला ट्वाइस द 9th टर्म झालं होतं ट्वाइस द 9th म्हणून मग आपण काय केलं 19 बरोबर 19th टर्म मग आता पहा मग काय करायचं आहे आता बघा फ्रॉम म्हणून मी ते पॉज केलं होतं आणि नंतर मग ते करेक्शन केलं क्वेश्चन मध्ये कंटिन्यू करायचं फ्रॉम 2 and 3 दोन आणि तीन होतो दोन आणि तीन काय करायचं झालंय कुठून झालंय की काय 29th टर्म लास्ट वर्ड लास्ट आहे 29th टर्म 19 ओपन 29th टर्म इज ट्वाइस कोणाचा ट्वाइस आहे द 19th टर्म द 19th टर्म अंडरस्टँड ओके फक्त मी एक समजून सांगण्यासाठी तुम्हाला याचा पॉज कशा म्हणून केलं लक्षात घ्या किंवा करेक्शन फक्त 19 राहिलं आणि 19 क्वेश्चनची काय मग तुम्ही लक्षात घ्या व्यवस्थित देऊन घ्या पॉज करून